बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विरूपंडी कार्यक्रम कुंडलेश्वर मंदिर येथे 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदा 64 स्वामींनी अयप्पा स्वामीची दीक्षा घेतली. हा दीक्षा 41 दिवसांचा असतो. दिवसा पूर्ण झाल्यावर इरुमंडी बांधले जाते. हा इरुमंडी श्री यू रमन्ना प्रसाद गुरुस्वामी यांच्या हस्ते गेल्या 12 वर्षांपासून बांधण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी विशेष महिलांना फार मोठा प्रसाद होता. कुलवांडी व बिलोली आजूबाजूतील गावातील भरपूर भक्त हा कार्यक्रमास आले व तसेच नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी चव्हाण, पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी इरमूड व शबरीमाल यांना जाणाऱ्या स्वामींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर अन्नदाता करण्यात आले. पुन्हा शबरीमत्रा यात्रासाठी कुंडलेश्वर मंदिर येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हा मिरवणुकीच्या महिला पुरुष व लहान मुलांना फार मोठा जनसमुदाय होता. या कार्यक्रमात बरेच राजकीय व समाजसेवक व नगर परिषद कर्मचारी यांनी मदत केली. कार्यक्रमानंतर सुरेश दंगोळ गुरुस्वामी, वसंत मंडिकवार गुरुस्वामी यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष भूमन्नाथ ठक्कुरवार, सेवानिवृत्त तहसीलदार चव्हाण, माजी नगरसेवक राजू पोतनकर, माजी व्हाईस चेअरमन हनुमल्ला गोंदलेवार, सरेड्डी पुलमवार, बिलोली व्यापार असोसिएशनचे अध्यक्ष तथा दयंत रायकटवार, हनुमंत सेठ मुंगलीवार, आदित्य बेंदळवार, राजू कायसवार, भीम पोतनकर आदींची उपस्थिती होती. नागोरा लोलापाड, AI News, कुंडलवाडी.